खंडाळा नदी पुलावरील रस्ता म्हणजे अपघाती मृत्यूचा सापळाच। शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार केल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांचा आरोप। औरंगाबाद मुंबई राष्ट्रीय महामार्ग NH 752 खंडाळा पुलावरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, संबंधितांची चौकशी करून कारवाई करा, वंचित बहुजन आघाडी। वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 752 च्या वैजापूर ते खंडाळा दरम्यान खंडाळा गावाजवळ असलेल्या नदीवरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे व चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे सदरील पुलावरील अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या पुलाच्या कामाची चौकशी करून संबंधित गंगामाई कन्स्ट्रक्शन या ठेकेदारावर तसेच सोबत कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याची चौकशी करून युद्ध पातळीवर कारवाई करण्यासाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी वैजापूर तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार कुलकर्णी यांना केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठीचे प्रतिनिवेदन देण्यात आले। या निवेदनात खंडाळा पुलावर आतापर्यंत मागील काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून काहींना जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व पत्करावे लागले। पुलावरील कामाचा दर्जा हा निकृष्ट असून पुलावर नुकत्याच झालेल्या अपघातात मरण पावलेल्या शांताराम बागुल व विलास बागुल यांचा उल्लेख केला असून शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार व शासकीय अधिकारी यांची चौकशी होऊन यांच्यावर येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वैजापूर शाखेतर्फे देण्यात आला आहे। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यशवंत पडवळ, संजय बागुल, चंद्रसेन भोसले, उमेश जगताप, प्रवीण बागुल, अमोल थोरात, संदीप बागुल, किरण खंडीजोड, अजय थोरात, रितेश थोरात, सतीश त्रिभुवन आदींची उपस्थिती होती।